नमस्कार मित्रांनो युट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक, एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर अजय बंगा यांची जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अजय बंगा यांची जागतिक बँकेचे चौदावे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते पहिलेच भारतीय वंशाची व्यक्ती आहेत अजय बंगा हे अध्यक्ष म्हणून कधीपासून रुजू होतील तर दोन जून पासून ते अध्यक्ष म्हणून रुजू होतील आणि ते पुढील पाच वर्षासाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे आसा आसाम आसा या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे आणि आसाममध्ये कोठे तर आसाममधील जोगी घोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर तीनशे सतरा एकर मध्ये भारतमाला अंतर्गत या पार्कची निर्मिती करण्यात येत आहे या पार्कच्या निर्मितीसाठी एकूण किती रुपये खर्च करण्यात येणार आहेत तर सहाशे त्र्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयावर खर्च करण्यात येणार आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात राहू द्या भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क आसाम मधील जोगी गोपा येथे तयार करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा माद्रिद ओपन दोन हजार तेवीस या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर माद्रिद ओपन दोन हजार तेवीस या स्पर्धेचं विजेतेपद कार्लोस अल्कराज यांनी पटकावलेलं आहे स्पेनच्या अल्कराजाने अंतिम सामन्यामध्ये यान लेनाल्ड स्ट्रफ यांना हरवून या, या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे याबरोबरच राफेल नदालनंतर माद्रिद ओपन मध्ये सलग विजेतेपद पटकावणारे पत ते दुसरेच खेळाडू ठरलेले आहेत याबरोबरच कार्लोस आल्कराज यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बार्सिलोना ओपन इंडियन वेल्स मास्टर्स आणि अर्जेंटिना ओपन या स्पर्धेचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं पत आहे आता ही जी माद्रिद ओपन स्पर्धा आहे या स्पर्धेमधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर या स्पर्धेमधील महिला एकेरीचं विजेतेपद एस बालेनका यांनी पटकावलेलं आहे ही जी माद्रिद ओपन स्पर्धा आहे ही कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर दोन हजार दोन पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता नुकतेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार बावीस साठी लॉन्च करण्यात आलेल्या मॅस्कॉटला काय नाव देण्यात आले आहे तर हा जो मॅस्कॉट आहे हा एक बारासिंगी हारिण आहे आणि इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल या बारासिंगी हरणावर आधारित ला जितू असं नाव देण्यात आलेलं आहे काय नाव देण्यात आलेलं आहे तर जितू असं याला नाव देण्यात आलेलं आहे आता हे जे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत याची ही कितवी आवृत्ती आहे तर तिसरी आवृत्ती आहे याचं आयोजन पंचवीस मे ते तीन जून पर्यंत उत्तर प्रदेश मधील चार शहरामध्ये करण्यात येणार आहेत आणि ती चार शहरं कोणकोणती आहेत तर यामध्ये वाराणसी नोएडा गोरखपूर आणि लखनौ या चार शहरांचा समावेश आहे याआधी दोन हजार वीस मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन ओडिशा मधील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी मध्ये करण्यात आलं होतं आणि दोन हजार बावीस मध्ये या स्पर्धेचं आयोजन कर्नाटकातील जैन विद्यापीठामध्ये करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक चौथा पहा हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे आशुतोष दीक्षित आहेत हे याआधी गांधीनगर येथील दक्षिण पश्चिम हवाई कमांड मध्ये वरिष्ठ हवाई दल अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांची आता हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अलीकडेच आता आपण पाहिलं होतं की नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जय जसजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून बालकृष्णन मणिकांतन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अजित कुमार मोहंती बँक ऑफ इंडियाचे एम डी आणि सीईओ म्हणून रजनीश कर्नाटक एलआयसीचे नवे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्षपदी पंकज सिंग तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून संदीप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा कोणाच्या हस्ते देशातील पहिल्या एअरफोर्स हेरिटेज सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे तर देशातील पहिल्या एअरफोर्स हेरिटेज सेंटरचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे जे सेंटर आहे याची निर्मिती कोठे करण्यात आलेली आहे तर चंदीगडमध्ये सतरा हजार चौरस फुटामध्ये या सेंटरची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच या हेरिटेज सेंटरमध्ये एकोणीसशे पासष्टचं युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं कारगिल युद्ध आणि बालाकोट एअरस्ट्राईक सह विविध युद्धामधील हवाई दलाच्या भूमिकेचे चित्रण भित्तिचित्रे आणि करण्यात आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात राहू द्या देशातील पहिल्या हेरिटेज स्थापना मध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानुसार घटस्फोटाचा आदेश थेट मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली आपले विशेष अधिकार वापरू शकतात तर सर्वोच्च न्यायालय कलम एकशे बेचाळीस अंतर्गत आपला विशेष अधिकार वापरून घटस्फोटाचा आदेश थेट देऊ शकतात असा निकाल देण्यात आलेला आहे याआधी परस्पर संमतीने घेतलेल्या घटस्फोटासाठी सुद्धा सहा महिने वाट पाहावी लागत असे पण सर्वोच्च न्यायालय आता कलम एकशे बेचाळीसचा उपयोग करून घटस्फोटाचा आदेश थेट देऊ शकणार आहेत हा जो निर्णय आहे हा निर्णय एस के कोल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतलेला आहे या खंडपीठामध्ये जे इतर न्यायाधीश होते त्यामध्ये संजीव खन्ना एस ओक विक्रमनाथ आणि जे के माहेश्वरी यांचा समावेश होता मित्रांनो आता हे जे कलम एकशे बेचाळीस आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करताना सर्वोच्च न्यायालय आपल्या समोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असे निवाडे किंवा आदेश देऊ शकतं असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा कोणत्या देशाने थ्री डी प्रिंटेड सुपर मिश्र धातू जी आर एक्स एट वन झिरो विकसित केला आहे तर आता हा जो थ्री डी प्रिंटेड सुपर मिश्र धातू आहे याची निर्मिती नासाद्वारे करण्यात आलेली आहे आणि नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन्स अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे तर हा जो अहवाल आहे हा युनिसेफ या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे या अहवालानुसार फक्त तीनच देशांमध्ये बालकांच्या लसीकरणावर लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि ते तीन देश कोणते आहेत तर यामध्ये भारत चीन आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे आता हे जे युनिसेफ आहे याचं फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे प्रश्न क्रमांक नववा पहा कोणत्या राज्यातील मन्नामदुराई या मातीच्या भांड्याला जी आय टॅग देण्यात आला आहे तर तामिळनाडू राज्यामधील मन्नामदुराई या मातीच्या भांड्याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे ही जी मातीची भांडी आहेत ही तामिळनाडूमधील शिवगंग जिल्ह्यातील मन्नामदुराई या गावामध्ये तयार केली जातात त्यासाठी या गावावरूनच या मातीच्या भांड्याला सुद्धा मन्नामदुराई असं नाव देण्यात आलेलं आहे ही जी मातीची भांडी आहे त्याच्या निर्मितीसाठी वैगई नदीतीलच मृदा वापरली जाते मित्रांनो याआधी सुद्धा बिहारमधील मिथिला मखानाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील अलिबाग येथील पांढरा कांदा तेलंगणातील रेड ग्राम आसाम मधील गामोसा तर लदाख मधील रक्तसे कार्पो कुबानी म्हणजेच करपा जर्दाळूला जी आय टॅग देण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा जागतिक रेड क्रॉस दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो तर जागतिक रेड क्रॉस दिन हा आठ मे रोजी साजरा केला जातो हा जो दिवस आहे हा दिवस हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो हेन्री ड्युनंट होती बरोबरच हेन्री ड्युनंट हे नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती देखील होते तसेच यावेळेस या दिवसाची थीम काय आहे एव्हरीथिंग वी डू कम्स फ्रॉम द हर्ट अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे मित्रांनो आठ मे रोजीच जागतिक थेलेसेमिया दिन सुद्धा साजरा केला जातो या जागतिक थेलेसेमिया दिनाची थीम काय आहे तर स्ट्रेंथनिंग एज्युकेशन टू ब्रिज द थेलेसेमिया केअर गॅप अशी या जागतिक थेलेसेमिया दिनाची थीम आहे आजच्या सत्राचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणते राज्य हे नवीन इमारतीमध्ये जीवाश्म इंधनावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरले आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्याविषयी प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद